कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। शेतमजुरांच्या प्रश्नावर तात्काळ उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यास भाग पाडण्यासाठी भाकपचा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन। मानवत तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी शेतमजुरांच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी दुपारी मानवत शहरातील संत सावतामाळी महाराज यांच्या मंदिरापासून शहरातील मुख्य रस्त्याने विविध घोषणा देत मोर्चा हा तहसील कार्यालयावर धडकला आणि गेटसमोर धरणे आंदोलन रस्ता बंद केला। धरणे आंदोलनातील मागण्या: मागेल त्याला रोजगार हमीचे काम द्या, मजुरांना मानसी 5 किलो धान्य 2 रुपये आणि 3 रुपये दराने वाटप करा, जॉब कार्ड नसणाऱ्या मजुरांना तात्काळ जॉब कार्ड द्या, श्रावणबाळ, संजय गांधी, विधवा परिक्ता या गरजू लाभार्थ्यांनी भरलेले फॉर्म तात्काळ मंजूर करून दरमहा 1000 रुपये पेन्शन चालू करा, अन्न सुरक्षा कार्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करून गरीब आणि गरजूंना रेशन कार्ड तात्काळ द्या। मानवत शहरामध्ये वाटप करण्यात आलेल्या 1100 रेशन कार्ड धारकांना मानसी 5 किलो धान्य 2 रुपये आणि 3 रुपये दराने तात्काळ चालू करा। तालुक्यातील गरजू गरिबांना घरकुल योजनेचा तात्काळ लाभ द्या। विना अट 21000 रुपयांचे उत्पादनाचे प्रमाणपत्र देण्यात यावे। मानवत तालुक्यातील खरबा या गावामध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी या मागण्यांचे निवेदन आंदोलकांनी तहसीलदार फुफाटे यांना दिले। तसेच जर मागण्या मान्य न केल्यास 8 दिवसानंतर हजारोंच्या संख्येने तहसीलदारांच्या दालनामध्ये बसून मागण्या पूर्ण होईपर्यंत हलणार नाही अशी अट घातली आहे। हे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले। आज जो काय आम्ही मोर्चा काढा, या मोर्चामध्ये जे काय मागणी आम्ही केलेल्या होत्या की अन्न सुरक्षा कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करा, प्रत्येक शेतमजुराला जॉब कार्ड द्या आणि रोजगार हमीचे काम उपलब्ध करा, पेन्शन धारक आहेत त्यांना तात्काळ पगार चालू करा, ह्या मागण्या आम्ही इथे केलेल्या होत्या। आणि ह्या मागण्या संदर्भात तहसीलदार साहेब जे आमच्या समोर आल्याच्यानंतर त्यांनी सांगितले ह्या मागण्या 8 दिवसाच्या आत आम्ही पूर्ण करू, आणि 8 दिवसाच्या आत जर यांनी या मागणीची पूर्तता जर नाही केली तर त्याच्यानंतर जे 2000 शेतकरी शेतमजूर हे तहसील कचेरीमध्ये घुसतील आणि जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत या तहसील कचेरीमधून बाहेर निघणार नाहीत। हे आंदोलन हे येत्या 8 दिवसानंतर करण्यात येईल। कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी विलास बाराते, मानवत, परभणी।